बोक्या ए नानी बोक्या म्हणून नको, मुलं पण चिडवू लागतील आता. ए तू बोललास का कोणाशी? ते किशा बद्दल. कशाबद्दल? कशाबद्दल नाही, किशा बद्दल बोललास का? किशा किती दिवस राहणार आहे इथं? हे बघ नानी, मला उशीर होतोय, आल्यावर सांग. अगं हो का, बघू का, बघू बघू. काय बघू बघू बघू, नुसता नंदी बैल आहेस बायका समोर बघू 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 करणारा. नानी ए मालूम मी येतो का? मालू मालू, माझी चप्पल पाहिलीस का? कुठे मालू? मालू माझी चप्पल कुठे? डब्बा घ्या. हा अगं माझी चप्पल पाहिलीस का कुठे? ही काय? अगं ती एकच आहे का? असं जाऊ ऑफिसला लंगडत असेल की दुसरीकडेच कुठेतरी. अगं नाही दिसत आहे, तू पाहिलीस का कुठे? डाव्या उजव्या पायाने तुम्हीच ठेवली असेल कुठेतरी. मालू डाव्या उजव्या हाताने ठेवतात, पायाने नाही. मग हाताने चप्पल उचलून ठेवायचीच कशाला आम्ही म्हणते? मालू केश कुठे? मीच पाठवलंय त्याला दूध आणायला. वाटलंच मला. का हो? तो एक चप्पल का घालून जाईल तुमची? आता एवढे कपडे घालतो, चप्पल का नाही घेऊन जाणार? काही झालं ना की आपलं त्याच्यावर ढकलायचं सगळं. इतका जड झाला असेल ना तर पाठवून द्या बाबांकडे त्याला. जळत झाला एकदा बघ नीट त्याच्याकडे. ताई देखडे एकदम ताज्या धारेचं दूध आहे. त्या गवळ्याला म्हटलं हे बघ असं ना, माझ्या समोर धार काढ आणि बसव समोर. आठने जरा जास्त घेतले त्याने, दुधात पाणी नाही टाकतलं ना त्याला. एवढं कमी कसं काय? मी प्यायलं थोडं. तर कसं पुरणार आहे दिवसभर आम्हाला? अगं पाणी टाक ना त्यात. मालू काय रे, यांची चप्पल घालून का गेलास तू बाहेर? हा मला नव्हतं माहिती त्यांची, बाकीच्या दोन मला झाल्या नाहीत, ही झाली म्हणून मी घातली. गाढवा बाकीच्या दोन तुला कशा होतील? एक नानीची आहे एक मालूची आहे. एकच का घातलीस? अग एक मला रस्त्यात सापडली होती म्हणून मी. चप्पल राहू द्या तुम्हालाच. अरे मी मागतोय तुला देत नाहीये. घ्या. अरे ही माझी आहे का? ही पाय खाली घ्या आधी, पाय खा मला. माझी दे, माझी दे. तुला ना केश सगळे सोलून काढले पाहिजे तुझे केस या चपलीने. ताई मला दे, दमलोय मी बसून बसून. माले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू नानी, थँक्यू. हे काय तुला साडी? बाप रे कशी आहे? छान आहे, छान आहे, खूप छान आहे. ए बाळा संध्याकाळी नेसून मला दाखव. हो हीच नेसे, अगदी माझा लाडका रंग आहे हा. छानी माझी बाई ती. देव तुला या वर्षी तरी सद्बुद्धी देव. थांबा हो. आले आले आले. कोण कडमडला? अगो बाई आला का माझ्या सोन्या चकुल्या. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू रे, थँक्यू. तुझा कोंबडा कुठे गेला केसाचा? वक्त बडा क्रूर होता है माझी. त्यानं लुटले रे मला, मी पण हुशारी केली. त्याच्या बहिणीची शपथ घालून त्याच्या तोंडाला मोठं कुलूप लावलंय मी. तो ते उघडणार नाही. तरी मनातून धास्ती वाटत राहते रे. बोललाच चुकून तर किशा सुखी ठेवेल ना तिला. 542 किती मदत करतो मला घरात. लुटलंय आणि मला. कोणी लुटलंय तुम्हाला? अगं मालू अशी भस्कन ओढू नको ग, कामात असतो माणूस, जाईन अशा नाही एके दिवस. कोणाशी बोलताय मग? स्वतःशीच. हे बघ, हे बघ 560 रुपयाचा चुना लावलाय त्याने मला. किशानी सुरेख साडी आणली आहे. घ्यायला काय? कुठेतरी कामाला लागलाय म्हणे. लुटतोय या गरीबाला, लुटतोय तो. असं का बोलताय उगाच? हे बघ मालू, तो त्याच्या घरी का जात नाही? का हो? हा आता पैसेही आणतोय ना घरी. नानींना 50 रुपये दिले स्वतःचा खर्च म्हणून. आणि का मेलं पाण्यात बघायची गरज असते माझ्या माहेरच्या माणसांना सारखी? त्याचा कुठे थारा नाही. आता पैसेही कमवतोय,
मी काय विचार करत होते, आपण त्याचं भिराड थाटून द्यायला हवं. हे बघ, मी त्याच्या बरोबर त्याच्या बायकोला पोसू शकत नाही. तुमचा काय हो संबंध त्यात? अरे तो पैसे कमवतोय, हुशार आहे, बघेल त्याचा तू. काय सुरेख साडी आणली त्यांनी माझ्यासाठी? हो ते बरोबर आहे, पण मालू त्याने त्याच्या घरी गेलंच पाहिजे. मालू अगं बहिणीच्या घरी इतके दिवस राहतात, अगं जनाची नाही निदान मनाची तरी. नानीनी सांगितलं त्याला इथे राहायला. मग मी बोलेन नानीशी आणि नानी समजून घेईल. कसं आहे, शेवटी मी मुलगा आहे तिचा. मुलाच्या पायात काटा रुतला की आईच्या डोळ्यात पाणी येतच, आणि मला खात्री आहे ती माझं ऐकेल. आणि त्या केशाला सांग जास्त गमजा मारू नकोस, त्याने अजून नानीला ओळखलं नाहीये ती काय चीज आहे. नानीचं डोकं फिरलं ना मग सुनेचा भाऊ बिऊ ती काही बघणार नाही, बाहेर काढेल सरळ त्याला. आणि मी बोलणारच आहे नानीशी. बरं बोला. अरे बोलणारच आहे, काय घाबरतो की काय? आणि मला खात्री आहे नानी वरून कितीही चिडचिड करत असली तरी आतून ती अत्यंत समंजस बाई आहे. नानी माणूस घाड्या हे शिकवले मी तुला. नानी अगं काय थोबाड फोडतेस का काय? वर तोंड करून बोलू नको बोक्या. नानी बोक्या म्हणू नको ग मला. बोक्या म्हणू नको हे शिकवलं. आणि नानी बत्ता नको, डोकं फुटेल माझं. नानी फुटू दे. अगं असं काय करतेस, एकुलत आहे काय मी? त्याचीच मला लाज वाटते. काय रे घरात आलेल्या पाहुण्याशी असं वागतात? अगं पण किती दिवस. अरे पण तुला काय करायचंय, त्याचा काय त्रास आहे तुला? पडून राहतोय ना एका कोपऱ्यात तो. अगं पण त्याला त्याचे आई वडील आहेत ना. हे बघ तू मध्ये पडू नकोस, तू तुझ्या आईचं बघ फक्त. बायकोच्या आड लपतोस काय? बाहेर ये, बाहेर ये पहिल्यांदा. धर रे त्याला, ओढ बाहेर जा. ए किशा नाही, किशा नाही. आईची आज्ञा शिर सावंद्य. तुला तुझ्या ताईची शपथ आहे. आहे फार गुणी मुलगा आहे. 50 रुपये आणून दिले त्यांनी मला आपल्या पहिल्या कमाईचे, शिवाय नवीन साडी सुद्धा आणून दिली. तो इथंच राहील, हे घर सोडून कुठेही जाणार नाही, लक्षात ठेवा. मालू तुम्ही एक शब्द बोलू नका माझ्याशी, बोलू नका. मालू मालू नाणी. हो नोटा संपल्या माझ्याकडच्या, आज सांभाळून घे एवढंच. ठीक आहे, पगार झाल्यावर भेटू. अरे अरे चांगलाच ब्लॅकमेल करत होता तो तुला. काय करणार, माझे हात दगडाखाली होते ना. होते म्हणजे आहेत अजूनही, ते कमूच पत्र आहे त्याच्याकडे. अरे मग बरंच झालं की नाही, ते तुला वहिनीनं पटवून द्यायचंच आहे की तुम्ही आदर्श नवरा बायको नाही आहात. मग या निमित्तानं घाल तो घाला आणि सांगून टाक त्यांना खरं काय ते. हे ऐकून त्यांना नक्की पटेल की तुम्ही आदर्श नवरा बायको नाही आहात. मग त्याच म्हणतील नको तो सत्कार. भाऊजी. हा मेवणे, काय खरूच झाली का हाताला? नाही लांबच जरा नड होती. हा कसली? आणि कसली, पैशाची. मग तुम्ही दिलेत तर बरं झालं असत. नाही नाही मी रिटायर्ड माणूस आहे, माझ्याकडे कुठले एवढे पैसे. पण तुमचा मुलगा तिथे परदेशात. तो माझ्यासाठी मेल आहे. पण तो पैसे पाठवत असेलच की. तू माग त्याच्याकडे. हा छ नरकात जाईन मी माझ्याकडे पैसे आत मागितले तर. हे बघ मी तुला घाबरत नाही, मी तुला पैसे देणार नाही. असं काय करता, कागदाच्या तुकड्यासाठी एवढं काय? एक कागदाचं तुकडं तुझ्याकडे पण आहे ना, ते पत्र. म्हणजे काय जपून ठेवलंय मी. तुम्हाला कशाला हवं ते पत्र? तुम्हाला कशाला हवं ते पत्र? पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलंय मी ते पत्र. काय तुझ्या पोराचा जीवच घेतो.